पेंट गन इज बेस ऑन, पेंट गन जाए ते कशावर वर्क करते? आर्चिमिड प्रिंसिपल, फर्स्ट दिलेला आहे, सेकंड बॉइल्स लॉ, थर्ड बर्नोलीज प्रिंसिपल आणि लास्ट आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, तर पेंट गन बद्दल विचारलेला आहे. ओके, पेंट गन. पेंट गन काय असते? पेंट गन मध्ये पेंट करण्यासाठी कोणत्याही ठिकाण दिवारला किंवा इन्स्ट्रुमेंटला कोणत्याही मशीनला पेंट करण्यासाठी पेंट गन यूज होते. आणि याच्यात काय असते? एक ट्रिगर असते, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट याच्यात नोजल असते. ठीक आहे, जेव्हा ट्रिगर ट्रिगरला प्रेस करतो तर नोजल मधून पेंट बाहेर पडते, पेंट बाहेर पडते. ठीक आहे, म्हणजे जे फ्लुइड आहे ते फ्लुइड ते स्टोरेज पासून नोजल पर्यंत जाते आणि ते ॲटमाइज होऊन बाहेर पडते. ठीक आहे, तर मग याच्यात लिक्विड जे आहे त्याच्यावर प्रेशर अप्लाय होते, फ्लुइड जे आहे त्याच्यावर प्रेशर अप्लाय होते आणि ते बाहेर पडते. ठीक आहे, तर हे लिक्विड रिलेटेड आहे, फ्लुइड रिलेटेड आहे, तर म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन तर होऊ शकत नाही, कारण न्यूटन्स जे आहे तर मोशन रिलेटेड आहे, बॉडीचं मोशन रिलेटेड आहे. त्यानंतर बॉइल्स लॉ हे जे आहे तर गॅसेस रिलेटेड असते. ठीक आहे, मग राहिला काय? प्रेशर अप्लाय करतो आणि बाहेर पडते, तर बर्नोलीज प्रिन्सिपल वर हे वर्क करते. बर्नोलीज प्रिन्सिपल सांगते की कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस प्रेशर एनर्जी हे इक्वल असते, सॉरी इक्वल नसते, कॉन्स्टंट असते. इक्वल कधी असत? इक्वल सांगायचे असेल तर काय सांगावं लागेल की कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जी एक ठिकाणी ते इक्वल असते कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी पर्टिक्युलर रिजन मध्ये. ठीक आहे, तर या प्रकारे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आणि प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम कॉन्स्टंट असते हे सांगते बर्नोलीज प्रिन्सिपल. आणि याच्यावरच जे आहे तर पेंट गन वर्क करते. ठीक आहे, तर ऑप्शन सी जे आहे तर करेक्ट राहणार. ओके, थँक्यू.